वेलकम स्टूडेंट, न्यू लेक्चर ऑफ मैग्नेटिज्म एंड मैटर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण मैग्नेटिक मटेरियल या टॉपिक वर स्टडी करणार आहोत। आता मैग्नेटिक मटेरियल म्हणजे काय हे स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती की काही जे काय मटेरियल्स असतात हे मैग्नेटिक मटेरियल का होत असतात की त्यांच्याकडे मैग्नेटायझेशन प्रॉपर्टी असते, म्हणजे थोडक्यात किती मैग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवले ते काय करतात की त्यांच्याकडे मैग्नेटायझिंगची प्रॉपर्टी येते। मग आता ही प्रॉपर्टी काय येते किंवा कशामुळे येते हे सगळ्यात पहिले आपण काय करणार, स्टडी करणार आहे। मग आजच्या लेक्चरचा सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे आपला कॉज ऑफ मॅग्नेटिझम, म्हणजे की मॅग्नेटिझम काय येतं, ते मॅग्नेटिझम काय येतं ते आपण इथं स्टडी करणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जनरली माहिती आहे की एखादा सबस्टन्स किंवा आपण असं म्हणू की एखादा मॅटर इज मेडअप ऑफ ॲटम्स, ठीक आहे। म्हणजे आपल्याला माहिती की एखादा मॅटर काय असेल, इट इज मेडअप ऑफ ॲटम्स। आणि हा जो काय ॲटम असेल त्या ॲटमला माहिती आहे आपल्याला की काय असतो की त्याच्या सेंटरला काय असेल, न्यूक्लियस असेल, आणि इलेक्ट्रॉन्स काय त्याच्या ऑर्बिट्समध्ये काय होत असतात, मूव होत असतात। मग हा जो काही नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणतो काय, तो काय इलेक्ट्रॉन्स विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, ठीक आहे। मग आता ज्यावेळेस हा जो काय इलेक्ट्रॉन ज्यावेळेस न्यूक्लियसच्या अराउंड मूव होणार आहे त्यास काय होईल की जो काय इलेक्ट्रॉनला काय असणार की इलेक्ट्रॉन हॅज ऑर्बिटल मोशन, तर ते इलेक्ट्रॉनला काय मिळणार, ऑर्बिटल मोशन मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस न्यूक्लियसच्या अराउंड समजा एकच इलेक्ट्रॉन मोहत असतं त्याला एक ऑर्बिटल मोशन असतं, पण समजा त्या ऑर्बिट बदलल्या तर ते ऑर्बिटल मोशन त्याचे वेगवेगळे असेल। मात्र ज्यास इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये ज्यास मूव्ह होतोय, ठीक आहे, आपल्याला माहिती की इलेक्ट्रॉन समजा इलेक्ट्रॉन डायरेक्शन इकडे असेल तर करंट काय तो इकडे प्रोड्यूस करेल, म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यास मोशनमध्ये येईल त्यात काय करेल तो करंट काय करेल प्रोड्यूस करेल, म्हणजे याचा अर्थ काय, यालाच आपण काय म्हणता करंट लूप। मग आता हा जो काय करंट लूप आहे तर आपल्याला माहिती आहे करंट लूप इज बिहेव ॲज अ मॅग्नेटिक डायपोल। मग आता करंट लूप काय तुमचा मॅग्नेटिक डायपोल म्हणून काय करेल, ऍड करेल। मग मॅग्नेटिक मोमेंटची आपल्याला व्हॅल्यू माहिती असते किती असते, एम इक्वल टू आय इन टू ए। आणि जर का त्याची डायरेक्शन जर का आपल्याला सांगायची असेल तर जी काय मॅग्नेटिक डायपोलची जी काय डायरेक्शन असते ती त्यामध्ये आपण एक साऊथ पोल एक काय असतो नॉर्थ पोल असतो, ठीक आहे, आणि नॉर्थ टू साऊथ पोल आपण काय करतो डायरेक्शन मेजर करत असतो। त्याचबरोबर जे काय मॅग्नेटिक मोमेंट असेल, ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंट असेल इलेक्ट्रॉनची ह्या दोन मोशनमुळे होत असते, एक असते ऑर्बिटल मोशन त्याला आपण एम झिरो म्हणतो आणि दुसरे असते स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन। मग आता जे काय नेट रिझल्टंट डायपोल असेल, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण सांगतो की रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असेल तर तो मिळाला आपल्याला रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन प्लस मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू द स्पिन मोशन, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉनला दोन मोशन येतं, एक असेल ऑर्बिटल मोशन, सेकंड असेल स्पिन मोशन। मग आता ज्यावेळेस हे जे काय रिझल्टंट मुवमेंट आपल्याला मिळतोय, म्हणजे ज्यावेळेस हा जो काय मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एखादा सबस्टन्स ज्यावेळेस दाखवत असेल तर तो कशामध्ये दाखवत असेल, जे काय इलेक्ट्रॉन्स म्हणजे थोडक्यात जे काय मूव्हिंग चार्जेस त्या ॲटमच्या इनसाईड असतील त्यांची जी काय मोशन आहे त्या मोशनमुळे काय होत असतो की आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होत असतात पाहायला मिळत असतात। मग आपण असं कन्सिडर की समजा एखादा सबस्टन्स आहे, इन एनी सबस्टन्स द ॲटमिक मॅग्नेटिक मोमेंट आर रॅन्डमली ओरिएंटेड। आपण असं कन्सिडर की एखादा समजा ॲटम आहे, त्या ॲटममध्ये काय असेल की जे काय तुमचे मॅग्नेटिक मोमेंट्स कसे असतील, रॅन्डमली ओरिएंटेड असतील। मग जर का ते रॅन्डमली ओरिएंटेड असतील तर त्यास काय होईल की त्यांचा जो काय रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असेल किंवा नेट मॅग्नेटिक मोमेंट असेल कसा असेल, झिरो असेल, त्यामुळे तो सबस्टन्स कोणत्याही प्रकारची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करणार नाही, शो करणार नाही। म्हणजे एक्झाम्पल काय की समजा आपण एखादा पेअर इलेक्ट्रॉन जर का घेत असेल तर पेअर इलेक्ट्रॉन मध्ये काय होईल की इक्वल आणि अपोजिट जर का मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल तर एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील आणि नेट डायपोल मोमेंट काय असेल, झिरो असेल। त्याचप्रमाणे अशी काही सबस्टन्स आहेत त्यांच्यामध्ये काय मॅग्नेटिक मोमेंट एक अशी असते, दे आर ओरिएंटेड इन स्पेसिफिक डायरेक्शन। जर का त्यांची डायरेक्शन जर का स्पेसिफिक असेल तर त्या वेळेस काय होईल की त्या सबस्टन्सकडे काय असेल काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट असेल, म्हणजे थोडक्यात ते डज नॉट हॅव झिरो मॅग्नेटिक मोमेंट। मग जर का त्यांचं नेट मॅग्नेटिक मोमेंट जर का झिरो नसेल तर अशी सबस्टन्स काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करतात, शो करतात। मग आता आपण बघतो की नेमकी ज्यावेळेस एखादी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्यास आपण अप्लाय करणार, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे जे काय तुमचे डायपोल त्याच्यावर काय इफेक्ट होणार आहे, ठीक आहे। बघा, जनरली आपण असं कन्सिडर करू की तुमचा स्मॉल साईजचा किंवा एखादा फायनाईट साईजचा काय आपण ॲटम कन्सिडर करतो की त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ काय असतील ॲटम्स असतील, ठीक आहे। तर यांच्यामध्ये काय असतील की जे काय मॅग्नेटिक मोमेंट्स आहे, मॅग्नेटिक मोमेंट सुरुवातीला कसे असतील, रॅन्डमली ओरिएंटेड असतील, अँड देर इज अ नो मॅग्नेटिक
मोमेंट, ठीक आहे. म्हणजे आपण काय कन्सेप्ट करू, एखादं पर्टिक्युलर व्हॉल्यूम जर आपण कन्सिडर केलं, त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये याचा जो काय नेट मॅग्नेटिक मोमेंट कसा असेल, झिरो असेल. पण आता आपण असं कन्सिडर करू की ज्या वेळेस या स्पेसिमनला आपण एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे, तर एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळे काय होईल की हा जो काय स्मॉल व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलाय, तर आपल्याला माहिती की ज्यावेळेस आपण एखादा डायपोल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ठेवतो, त्यास काय त्याच्या काय होत असतो, टॉर्क काय होत असतो, अप्लाय होत असतो. मग ज्यास हा टॉर्क ज्यास अप्लाय होईल, त्यास काय होईल की जे काय ऍटोमिक डायपोल हे काय होतील, पॅरलेल काय होईल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये काय होतील, अलाईन व्हायला सुरुवात होतील. मग जे काय व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं त्यामध्ये काही जे काय ऍटम्स, काही जे काय स्मॉल ऍटम्स असतील काय होतील तुमचे, त्या ठिकाणी काय होतील अलाईन व्हायला काय होईल, सुरुवात होईल त्या स्मॉल मॉलिक्युलमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय अलाईनमेंट असेल त्या मॉलिक्युल जे कशामुळे झाले, ते एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे झाले. मग आता ही जी काय एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे जी काय अलाईनमेंट आहे ती काय त्याची इन्क्रीज होईल, आणि इन्क्रीज झाल्यामुळे काय होईल की जे काय मटेरियल ते काय तुमचं मॅग्नेटाईज होईल, ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डमुळे काय तुमचं मटेरियल काय जाता मॅग्नेटाईज झालं. मग आता हे जे काय मॅग्नेटाईज होणं म्हणजे यार आपण काय सांगतो की तो सबस्टन्स कसा असेल मॅग्नेटिकली काय होऊन जाईल, आता सॅच्युरेटेड होऊन जाईल, ठीक आहे. मग आता का तो मॅग्नेटिकली सॅच्युरेटेड झाला म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की जसे ऍटोमिक डायपोल काय असतील, एक तर ते पार्शियली किंवा फुल्ली काय होतील आलेन होतील, त्यास काय होईल की जी काय मॅग्नेटिक मोमेंट असेल ती त्या एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये काय असेल ते आपण काय करतो आता डिफाईन करतोय. मग ही डिफाईन करताना आपण एक टर्म डिफाईन करतो, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटायझेशन वेक्टर किंवा आपण त्याला म्हणतो मॅग्नेटायझेशन. मग आता नक्की मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, मग किंवा मॅग्नेटिक स्टेशन वेक्टर त्याला आपण आयने रिप्रेझेंट करतोय, तर तो लिहितो आपण बघा मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम. त्याचं जनरल डेफिनेशन काय बघा, द मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ मॅग्नेटायझेशन. म्हणजेच आपण त्याला फॉर्म्युला त्याचं इक्वेशन लिहू शकतो एम अपॉन व्ही, त्याचं युनिट असेल एम्पियर मीटर स्क्वेअर. पण समजा आपण एखादा बार मॅग्नेट जर का आपण एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, तर त्यावेळेस त्याचा जो काय बार मॅग्नेटचे काय मॅग्नेटायझेशन व्हेक्टर किंवा थोडक्यात आपण म्हणू की मॅग्नेटायझेशन काय असेल एम अपॉन व्ही, म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम. तर तो काय लिहिणं बघा, त्याचा जो काय मॅग्नेटिक मोमेंट असतो आपल्याला माहिती, तो येईल तुमचा 2 × ml आणि व्हॉल्यूम काय असेल a × length, ठीक आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला आन्सर असेल एम अपॉन ए, एम म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आणि हा काय तुमचा एरिया. म्हणजे याचा अर्थ काय, जो काय आपण एखाद्या बार मॅग्नेटसाठी जर का आपल्याला मॅग्नेटायझेशन डिफाईन करायचं असेल, ते डेफिनेशन विल पोल स्ट्रेंथ पर युनिट फेस एरिया. डेफिनेशन काय असेल, पोल स्ट्रेंथ पर युनिट फेस एरिया. देन नेक्स्ट पॉइंट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आता ज्यास आपण मॅग्नेटिक फील्ड काय करणार आहे, एखाद्या मटेरियलला अप्लाय करणार आहे, त्यास काय होईल ते मटेरियल काय तुमचं मॅग्नेटाईज होणार आहे, ठीक आहे. मग आपण हे जे काय मॅग्नेटाईज झालं मटेरियल आहे त्याला आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणतोय. मग आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी प्रॉपर डेफिनेशन काय असेल बघा, द ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड टू मॅग्नेटाईज अ मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटायझिंग फील्डची अशी ॲबिलिटी तो काय करेल, जे काय मटेरियल त्या मटेरियलला काय करेल मॅग्नेटाईज करेल, त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मग आपण बघतो की समजा एखादा जो काय सबस्टन्स आहे, या सबस्टन्समध्ये काय आपण जे काय डायपोल्स आहे, डायपोलला काय केलं आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड जर का आपण अप्लाय केली, तर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतील की ते आता अलाईन व्हायला काय होतील, सुरुवात होतील. पण ही जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल इनसाईड द मटेरियल, ही काय असेल तुमची, ही असेल तुमची की काय टोटल फील्ड असेल ती असेल तुमची बी एक्स्टर्नल प्लस बी इंटरनल. म्हणजे इंटरनल मॅग्नेटिक फील्ड काहीतरी असेल आणि एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करतो आपण त्याला अप्लाय करतोय, म्हणजे त्यास काय म्हणा आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड काय होईल मिळणार आहे. मग आता जे काय टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशी लिहिणार आपण, बी एक्स्टर्नल म्हणजे काय तुमची एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि बी इंटरनल काय तुमचं मॅग्नेटायझेशन झालं असेल, ठीक आहे. आणि मॅग्नेटायझेशन म्हणजेच आपण बघितलं होतं की मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण, जे काय बी नेट हा कसा तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल टू एच, म्हणजे थोडक्यात तुमचं मॅग्नेटिक फील्ड आणि जे काय मॅग्नेटायझेशन असेल त्याला कसं असेल डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. म्हणजे जे काय तुमचा बी नेट असेल तो काय म्हणतो तुम्हाला, हा जो का प्रपोर्शन साईन जर का आपण काढून घेतला तर आपण लिहिला म्यू नॉट इंटू एच प्लस आय, म्हणजेच आपण एच लिहिता येईल आपल्याला बी अपॉन म्यू नॉट मायनस आय. मग समजा आपण असं कन्सिडर केलं की जर का इंटरनली जर का तुमचा मटेरियल मॅग्नेटाईज झालाच नाही, म्हणजे जर का आय इक्वल टू झिरो असेल, तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी व्हॅल्यू काय असेल बी अपॉन म्यू नॉट, त्याचं युनिट काय असेल तुमचं एम्पियर पर मीटर. तर हे जे काय दोन डेफिनेशन्स, म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटायझेशन किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, हे आपण बघितले.
त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन ती म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी, त्याला आपण म्हणतोय म्यू. ठीक आहे, आता मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे काय सांगतो आपण बघा. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक परमिएबिलिटी, इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी जसं आपण टॉपिक स्टडी केला होता, तसं मॅग्नेटिझममध्ये आपण टॉपिक स्टडी करतो म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी. मग मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे काय बघा. द डिग्री ऑर एक्सटेंड टू विच मॅग्नेटिक फील्ड कॅन पेनिट्रेट अ मटेरियल इज कॉल्ड अ मॅग्नेटिक परमिएबिलिटी. म्हणजे किती नंबर ऑफ तुमचे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या पास होत आहेत त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणतो. किंवा त्याचं एक सेकंड डेफिनेशन पण लिहिते आपल्याला, रेशो ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बी टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच, म्हणजे म्यू इक्वल टू बी अपॉन एच, हे रिलेशन आपण लिहितो. ठीक आहे, बी झिरो अपॉन एच असं म्हटलं तरी चालेल. त्याचं युनिट असतं तुमचं हेनरी पर मीटर किंवा टेस्ला मीटर पर एम्पियर. त्याचे डायमेन्शन असतात एम रस टू वन, एल रस टू वन, टी रस टू मायनस टू, ए रस टू मायनस टू. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन ती म्हणजे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी. मग आता रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे त्याला आपण म्हणतोय म्यूआर. बघा ते डेफिनेशन असेल, द रेशो ऑफ नंबर ऑफ लाईन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन पर युनिट एरिया बी इन दॅट मटेरियल टू द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पर युनिट एरिया दॅट वुड प्रेझेंट इन अ व्हॅक्युम. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय आपण मॅग्नेटिक इंडक्शन ज्यावेळेस आपण एखाद्या मटेरियलमधलं आणि स्पेसमधलं किंवा व्हॅक्युममध्ये यांचा जो काही रेशो घेतो त्याला आपण काय म्हणतो रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आणि ही काय रिलेटिव्ह परमिएबिलिटी, याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन किंवा युनिट नसतं. ठीक आहे, किंवा त्याला आपण वेगळ्या भाषेत लिहू शकतो थोड्याशा और डेफिनेशन बघा. इट इज अ रेशो ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ अ मटेरियल म्यू टू द मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस दॅट इज म्यू अपॉन म्यू नॉट. हे पण आपण रिलेटिव्ह परमिएबिलिटी रिप्रेझेंट करू शकतो. अँड रिलेटिव्ह परमिएबिलिटी हॅज नो डायमेन्शन अँड नो युनिट. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन ती म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय की एक अशी प्रॉपर्टी की जी काय करते विच डिटरमाइन इझिली द मटेरियल कॅन बी मॅग्नेटाइज. म्हणजे तुमचं मटेरियल किती मॅग्नेटाइज झालं आहे त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणतो. मग आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जर डेफिनेशन आपण बघितली तर ती लिहितो आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिफाइंड ॲज रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन आय इंड्यूस इन अ मटेरियल टू मॅग्नेटायझिंग फील्ड इंटेन्सिटी एच. म्हणजे आपण जे काय थोडक्यात आपण म्हणू की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन ही कशी असते डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे त्याचा अर्थ आय इक्वल टू झाय इन टू एच, हे जे काही सिम्बॉल त्याला आपण म्हणतो झाय. तर हा जो काय झाय यालाच आपण काय म्हणतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग तर त्याची डेफिनेशन बघितलं आपण तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काढीन आपण झाय एम इक्वल टू मॅग्नेटिक मॅग्नेटायझेशन अपॉन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीला पण काय असतं इट हॅज नो युनिट अँड नो डायमेन्शन. तर अशा प्रकारे ह्या जे काही बेसिक डेफिनेशन आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कस केले. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो तो म्हणजे रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमिएबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघ सांगतोय की व्हेन अ मॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस इन अ मॅग्नेटायझिंग फील्ड द मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच द मटेरियल गेट मॅग्नेटाइज. ठीक आहे, म्हणजे ज्यास आपण मॅग्नेटिक मटेरियल आपण काय करणार की मॅग्नेटायझिंग फील्डमध्ये ठेवणार त्यास काय होईल की मॅग्नेटिक इंटेन्सिटीमुळे काय होईल की मॅग्नेटिक मटेरियल काय होईल मॅग्नेटाइज होईल. पण म्हणजे काय टोटल मॅग्नेटिक इंडक्शन असेल हे काय असतं तुमचं जे काय मॅग्नेटिक इंडक्शन इन व्हॅक्युम अँड मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू द मॅग्नेटायझेशन मटेरियल. ठीक आहे, म्हणजे जे काय काय सांगतो आपण जे काय टोटल मॅग्नेटिक फील्ड असेल कशी म्हणा तुमची बी आपण म्हणून टोटल मॅग्नेटिक इंडक्शन बी झिरो काय लिहिणार आपण मॅग्नेटिक इंडक्शन इन व्हॅक्युम आणि बी एम काय लिहिणार मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू द मॅग्नेटायझेशन. मग आता जे काय मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी झिरो आपण लिहिणार म्यू नॉट इन टू एच. ठीक आहे, आणि बी एम काय लिहिणार म्यू नॉट इन टू आय, म्हणजे हा जो काय बी एम हा मॅग्नेटायझिंग मटेरियल कशामुळे असेल मॅग्नेटायझेशनमुळे आणि हा बी नॉट कशामुळे तुमचं व्हॅक्युममध्ये असल्यामुळं. ठीक आहे, म्हणजेच हे जे काही इक्वेशन आपण याची इक्वल बी झिरो आपण म्यू नॉट याच्याने आपण इक्वेशन रिप्रेझेंट करतो. मग आता जे काय टोटल मॅग्नेटिक इंडक्शन आपण जिथे काढली ना मग दोघांचे ॲडिशन केलं आपण इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री तर काय मिळेल बघा बी इक्वल टू म्यू नॉट इन टू एच प्लस म्यू नॉट इन टू आय. म्यू नॉट जर का कॉमन घेतला तर काय मिळेल बी इक्वल टू म्यू नॉट इन टू एच प्लस आय. ठीक आहे, इक्वेशन नंबर फोर म्हणून. पण आपल्याला माहिती की जे काय ससेप्टिबिलिटी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचं इक्वेशन आपल्याकडे झाय एम इक्वल टू आय अपॉन एच म्हणजेच आय इक्वल टू काय लिहू शकतो आपण झाय एम इन टू एच. मग आपण आय की वॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा बी इक्वल टू म्यू नॉट इन टू एच प्लस झाय एम इन टू एच. ठीक आहे, म्हणजे बी इक्वल टू काय मिळेल बघा म्यू नॉट इन टू एच प्लस वन प्लस झाय एम, म्हणजे तुम्ही याचा आपण कॉमन घेतला तर वन प्लस झाय एम आपल्याला मिळणार. म्हणजेच म्यू नॉट बी इक्वल टू आपल्याला माहिती बी इक्वल टू काय लिहितो आपण म्यू इन टू एच इक्वल टू म्यू नॉट इन टू एच वन प्लस झाय एम. ठीक आहे, म्यू नॉट इकडं एच एच कॅन म्हणजे काय तुमचं बघा म्यू इक्वल टू
म्यू नॉट एच एच गेट कैंसल दैट इज म्यू इक्वल टू म्यू नॉट इन टू वन प्लस जायम म्हणजे हे जे काही रिलेशन हे रिलेशन आपण लिहिता येईल आपल्याला दिस रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमिबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किंवा म्यू अपॉन म्यू नॉट इक्वल टू वन प्लस झायम आणि म्यू अपॉन म्यू नॉट म्हणजेच काय लिहितो आपण रिलेटिव्ह परमिबिलिटी दॅट इज म्यू आर इक्वल टू वन प्लस झायम तर असे जे काही रिलेशन्स हे रिलेशन आपण या टॉपिकमध्ये काय केलं स्टडी केलं पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या टॉपिकचे काही प्रॉब्लेम्स काय करणारे स्टडी करणारे थँक्यू.